जी पूर परिस्थिती तयार झाली त्याचं नुकसान पाहण्याकरता आम्ही आज भंडारा जिल्ह्यामध्ये आलो आहोत. नंतर गोंदिया जिल्ह्यात जातो. प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय आणि खूप विशेषतः या ठिकाणी पूर हा प्रशासनाच्या चुकीमुळे आपल्याला वेळेवर त्याची इतल्ला मिळाली नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 36 तास पुराचं पाणी येत असताना देखील योग्य त्या प्रकारचं नियोजन झालं नाही आणि परिणामतः मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी शेतीमध्ये आता धान होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती झाली. जमीन खरडली गेली आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही ठिकाणी तर शेतीच पाण्याखाली गेली आहे आणि त्यातनं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे आणि म्हणून सरकारला आम्ही मागणी करतो की ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात पूर आला आणि आपलं सरकार होतं, आपण 6 GR काढून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, शेतकऱ्यांना थेट मदत केली, प्रत्येक परिवाराला कॅशमध्ये रोखीची मदत केली, घर पडला त्याला घर बांधून देण्याकरता पैसे दिले, रिपेअर करता पैसे दिले, खावटी करता पैसे दिले, अशा वेगवेगळ्या प्रकारची मदत आणि त्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरची मदत देखील आपण केली. आता तोच GR आमच्या विदर्भात देखील या पुराच्या परिस्थितीमध्ये लागू केला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याला पूर्ण त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत ही सरकारच्या वतीनं थेट केली पाहिजे अशा प्रकारचं निवेदन आम्ही सरकारला करतो. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आपल्या इथल्या शेतीची अवस्था बघितली आहे, पडलेले घरं आम्ही बघितलेले आहेत आणि हा सगळा अहवाल घेऊन आपल्याला मदत मिळण्याकरता येत्या अधिवेशनामध्ये आम्ही संघर्ष करू आणि निश्चितपणे आपल्याला मदत मिळवून देऊ हा विश्वास मी आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद.